एक महत्त्वाची बातमी येते. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात रेल्वे पोलीस हेड कॉन्स्टेबल शहीद झाले. या हल्ल्यात सहाय्यक उपनिरीक्षक जखमी झालाय. काकापोरा रेल्वे स्थानकाजवळ एका चहाच्या टपरीवर दोघं उभे असताना अतिरेक्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यात हेड कॉन्स्टेबल सुरेंदर सिंग आणि ASI देवराज जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र सिंग यांचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. गेल्या महिनाभरातला 9वा अतिरेकी हल्ला आहे.